नमस्कार, मी मयूर कस्तुरे. स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये. इंडियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तयार होणारी अशी स्पेस ऑब्झर्वेटरी म्हणजे स्पेसला ऑब्झर्व करणारी वेधशाळा ही उत्तराखंड या ठिकाणी ही प्रथम तयार होत आहे. या स्पेस ऑब्झर्वेटरी जी आहे उत्तराखंड या ठिकाणी गहरवाल रिजन मध्ये दिगंतारा या ठिकाणी आता सेटअप केला जाणार आहे की जी पृथ्वीवरील 10 सेंटीमीटर ऑब्जेक्टला पण या ठिकाणी पाहू शकते. सगळ्यात महत्वाचा याचा जे उपयोग आहे तो स्पेस डेब्री स्पेस मधला जो कचरा आहे याला मॉनिटर करणारी जी काही सिस्टीम आहे ती आज प्रगत देशांकडे असते. तरी हीप सिस्टीम आज आपल्या इंडिया पण या ठिकाणी ऑब्झर्व करू शकतो की या ठिकाणी स्पेस डेब्रीजचं लोकेशन काय आहे ते, आणि हे आपल्याला उपयोगी पडतं सॅटेलाइट लॉन्चिंग साठी. आता सगळ्यात महत्वाचा उपयोग केला जाणार आहे स्पेस डेब्री साठी. स्पेस मधला जो कचरा आहे याला मॉनिटर करणारी सिस्टीम आज प्रगत देशांकडे आहे. तर इंडियाला पण आता स्पेस डेब्रीज मॉनिटर करता येऊ शकणार आहे की जे आपल्या सॅटेलाइट लॉन्चिंग साठी एक महत्वपूर्ण गोष्ट असते. त्याचबरोबर डीप स्पेस मध्ये जे काही ऍक्टिव्हिटी घडत आहेत दूरवरच्या अंतरावर, त्याचबरोबर हाय अर्थ ऑर्बिट, लो अर्थ ऑर्बिट, मिडल रेंज ऑर्बिट, ज्या ऑर्बिट मध्ये आपण सॅटेलाइट सोडतो की जे सगळ्यात हाईटला जिओस्टेशनरी सॅटेलाइट, या रेंज पर्यंत सर्व ऍक्टिव्हिटी इंडिया ऑब्झर्व करू शकणार आहे. तर बऱ्याचदा अशी शक्यता होते की स्पेस मध्ये दोन सॅटेलाइट एकमेकाला धडकण्याची शक्यता अशी बऱ्याचदा पाठीमागे पण झाली होती. यासारखे ज्या धडक आहेत ऍक्सिडेंट सॅटेलाइट ते टाळण्यासाठी सॅटेलाइटचं लोकेशन, स्पीड आणि ट्रॅजेक्टरी हे आपण काढू शकतो. त्यावर बऱ्याचदा चायना सारखे देश जे आपल्या देशावरती त्यांचे सॅटेलाइट स्पाय करत असतात आणि आपल्या इथून माहिती काढत असतात, यासारख्या गोष्टींची जी माहिती आहे ती घेण्यासाठी आपल्याला इतर देशांची मदत घ्यावी लागत होती. ती आता आपल्याला घ्यावी लागणार नाही. त्यामध्ये अमेरिकेसारख्या देशांकडून या टेक्नॉलॉजीचा वापर केला जायचा, पण या गोष्टी आज आपण इंडिया स्वतः ऑब्झर्व करू शकणार आहे आपल्या स्पेस ऑब्झर्वेटरीच्या माध्यमातून. या सर्व सिस्टीम मधून जो डेटा तयार होणार आहे ते आपले इंडियन गव्हर्नमेंट आणि खासगी कंपनी आहे दोन्ही मिळून या डेटाचा उपयोग करणार आहे. बघूया आपण दुसरी महत्वाची गोष्ट, त्यामध्ये आसाम या ठिकाणी वांचुवा फेस्टिवल हा साजरा केला जातोय. तर वांचुवा फेस्टिवल हा हार्वेस्टिंग सीझन मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा फेस्टिवल आहे. पूर्ण देशामध्ये हार्वेस्टिंग सीझन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. त्याच्या आसाम मधले हा एक महत्वाचा सण आहे. त्याचबरोबर इतरही काही सण आसाम मध्ये आहेत. त्याच्यामध्ये बिहू फेस्टिवल आहे, अंबुबाची फेस्टिवल आहे, माजुली फेस्टिवल आहे, देहिंग पतकाई फेस्टिवल आहे, रासलीला माजुली आहे, बैशागू फेस्टिवल आहे. तर इंडियाने फायनल डील केलेले आहे की रशियाकडून 103 रायफल्स मागवण्याची डील आहे ते फायनल केलेलं आहे. रशिया आपल्या इंडियाचा एक महत्वाचा डिफेन्स पार्टनर आहे. रशियाची जी कॅपिटल आहे ती मॉस्को आहे. त्याचे प्रेसिडेंट सध्याचे आहे व्लादिमीर पुतीन. त्यांची करन्सी आहे रशियन रुबल. 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट हा वर्ल्ड वॉटर वीक म्हणून साजरा केला जाणार आहे. की जी स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट आहे सी हा डे साजरा करत असते. यावर्षीची थीम आहे बिल्डिंग रेझिलियन्स फास्टर, ही जी थीम आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता. जे जो उत्तर बरोबर असेल त्या उत्तराला मी 100% लाईक करेल. हा जो प्रश्न आहे, व्हॉट इज गरबा विच इज नॉमिनेटेड बाय इंडिया टू बी इन्स्क्राइब्ड ऑन युनेस्कोज इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज लिस्ट, की इंडियामधून गरबा जे काही नॉमिनेशन झालेलं आहे गरबाचं कल्चरल हेरिटेज लिस्ट मध्ये तो साजरा समाविष्ट केला जाणार आहे. तर हे गरबा नक्की काय आहे? तर ऑप्शन ए फेस्टिवल, ऑप्शन बी डान्स फॉर्म, ऑप्शन सी आर्ट फॉर्म, ऑप्शन डी मोन्युमेंट. या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये असतात पहिली दहावीमध्ये. या स्पर्धा परीक्षांची तयारी, विद्यार्थ्यांची तयारी आणि पॅरेंटिंगला पण पॅरेंट्सला पण गायडन्स आम्ही करत असतो. तर घडवा आयुष्य पालक स्पर्धा परीक्षांमधून हा स्पेशल असा वेबिनार, प्री वेबिनार पालकांसाठी असतो. या माध्यमातून आपल्या पहिली दहावीच्या मुलांच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत, त्या कशासाठी आहेत, काय द्यायच्या आणि त्याची प्रोसेस काय राहते, या सर्व गोष्टींची चर्चा या वेबिनार मध्ये केली जाते. तर या वेबिनार आपल्याला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करून पुढे वेबिनार आपण जॉईन करू शकतो. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटलेला आपण टाइप करू शकता कमेंट बॉक्स मध्ये, त्याचबरोबर शेअर करू शकता. यासारखे व्हिडिओ पात्रांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे फॉर्म आले, कधी आले, कधी गेले, याच्याबद्दल काही चेंजेस असतील, सर्व माहिती असेल तर या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहणार. यासाठी सबस्क्राईब करू शकता आणि ज्याला ह्याची खरी गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करू शकता. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.